नमस्कार, परळकर किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज मी तुमच्यासाठी एकदम छान अशी रेसिपी, तीही अगदी झटपट तयार होणारी, ते म्हणजे की कराची हलवा बनवूयात। तर हा कराची हलवा तर आपण बनवणारच, पण त्यात मी साखरेचा वापर अजिबात करणार नाही आहे। ते म्हणजे कसं? तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यात तुम्हाला समजलंच की मी साखर कशी वापरलेली नाही आहे। तर बघा, या ठिकाणी दोन सेम वाट्या घेतलेल्या आहे प्रमाणासाठी। एका वाट्यात मी सपाट असं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, बघू शकतात, आणि त्याच्या शेजारीच एक वाटी आहे, त्यात घेतलेलं आहे रोज सिरप। हे तेच रोज सिरप आहे जे आपण उन्हाळ्यात शरबत करून पीत असतो थंडाव्यासाठी। तर या ठिकाणी हीच वाटी भरून मी दोन वाटी इतकं रोज सिरप घेतलेलं आहे। रेशो ऐकून घ्या, एक वाटी कॉर्नफ्लॉवरला दोन वाटी इतकं रोज सिरप आपण घेतलेलं आहे। अशा प्रकारे एका बाउलला मी टाकून घेत आहे, थोडं पसरटच बाउल घेत आहे, कारण जे आपण पाणी टाकून मिक्स करणार तर त्यात लम्स तयार होणार नाही म्हणून। टाकून घेतल्यानंतर एक वाटी कॉर्नफ्लॉवर ॲड करूया, आणि त्यानंतर त्यात घालूया एक वाटी इतकं पाणी। तर बघा, सर्व पुसून यात आपण टाकून घ्यायचं आहे। रेसिपी खूप छान आहे, सोपी आहे। दिसताना आपल्याला वाटतो की हलवा खूप अवघड असणार आहे बनवण्यासाठी, पण असं काहीच नाही। हलवा खूप एकदम सोपा आहे, पण तेही एकदम निगुतीने केला तरच। लम्स झाले तर हलवा आपला बेकार होतो। तर बघा, या ठिकाणी एक वाटी कॉर्नफ्लॉवर टाकून त्यानंतर एक वाटी पाणी इतकं मी ॲड केलेलं आहे। याची पूर्ण रेसिपी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। चमच्याच्या मदतीने अशा प्रकारे छान मिक्स करूयात। बघा, आता इथे दिसताना खूप लाईट असा कलर दिसत आहे, पण जसं जसं हे बॅटर आपलं शिजल, म्हणजेच की आपला हलवा शिजल, तर एकदम डार्क असा कलर येतो। शुगर सिरपमध्ये कलर असल्यामुळं यात आपल्याला कलर घालायची गरज पडत नाही। या शुगर सिरपची रेसिपी मी तुम्हाला दिलेली आहे, ते पण शॉर्टमध्ये, तर ते माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकतात। बघा, अजिबात लम्स नाही आहेत। त्यानंतर एक नॉनस्टिकी असं पातेलं घेतलेलं आहे, त्यात हे पूर्ण सिरप आपण किंवा हे बॅटर पूर्ण टाकून घेऊयात, आणि नंतरच गॅस सुरू करूया। बघू शकता, आधी टाकून घेतला आहे, नंतर गॅस पेटवते। तर आता सिम गॅसवर एकदम सर्क्युलर मोशनमध्ये सारख्या हाताने आपल्याला हलवत राहायचं आहे, कारण यात आपण कॉर्नफ्लॉवर वापरलेलं आहे, तर कॉर्नफ्लॉवर खाली चिटकण्याची भीती असते, म्हणून सारख्या हाताने फिरवत राहायचं आहे। 21 मिनिटात आपला हलवा हा रेडी होत असतो, त्यासाठी 20 मिनिटं कंटिन्युअसली याला चालवत राहू द्यायचं आहे। तर आता बघा, 1-10 मिनिटानंतर थोडी गोळी जमण्यास सुरुवात झालेली आहे। तर बघू शकतात, अशा प्रकारे बघा, ट्रान्सपरंट अशी गोळी दिसली आहे। आता याला अशाच पद्धतीने सिम गॅस करायचा आहे, मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर कॉर्नफ्लॉवर कच्चं राहतं। सारखं याला मिक्स करत राहूयात। त्यानंतर बघा, बॅटर आपलं घट्ट होत राहिलं आहे, त्यात घालूया आपण 1 चमचा इतकं तूप। जो पोहे खायचा चमचा असतो ना, तितकं भरून तूप घालूयात। या कंडिशनला अर्धा कच्चा शिजला की त्यात तूप घातल्यानंतर बघू शकता, आता हलव्याला छान अशी शाईन आलेली आहे। मार्केटचे जे हलवे असतात ना, त्यालाही अशीच शाईन असते, तर ती कशी येते? तर तुपाने। तर आपण आता तूप ॲड केलेलं आहे, आणि सारख्या हाताने याला मिक्स करायचं आहे। अजूनही आपला हलवा कच्चा आहे, तो शिजतो कसा ते आपण पुढं बघूच आहे। तर बघू शकतात, आता बऱ्यापैकी हलवा आपला थिक होत आहे। पकडच्या मदतीने मी पातेला पकडून घेत आहे, आणि छान अशा हाताने मिक्स करत आहे। बघू शकता, बऱ्यापैकी हलवा होत आलेला आहे, पण अजून ट्रान्सपरंट झालेला नाही आहे। तरीसुद्धा थोडं मी तूप यात घालत आहे। छान ट्रान्सपरंट असा आपला हलवा बनवण्यासाठी यात थोडं तूप शिल्लक जरी झालं तरी काही हरकत नाही। बघा, छान जेलीचा इफेक्ट जसा असतो ना, तसाच हे हलव्याला येत असतो। तर हा झाला कसा हे चेक करूया। त्यासाठी बघा, सुरुवातीला यात आपण घालूयात मगज बी। इतपत आपला हलवा शिजला की त्यात घालूयात मगज बी। छान घट्टसर असा झालेला आहे, बघू शकता, आधी किती पातळ होता, आणि त्याचा कलरही खूप लाईट होता, आणि आत्ताचा कलर, यात फरक तुम्हाला दिसतच असेल। तर बघा, छानपैकी आपला हलवा शिजलेला आहे, आणि त्यात छान असा ट्रान्सपरंट कलर आलेला आहे, बघू शकतात, मस्त हलवा। अजिबात चिकटता कामा नाही। तर बघा, यात एकही गुठळी नाही आहे। त्यानंतर आपण यात घालतो आहे मगजबी, यात तुम्ही ड्रायफ्रूटचाही वापर करू शकतात, खसखसाही वापर करू शकतात।
छान मिक्स करून घेऊयात. बघा आता मार्केटला जशी जेली भेटतात ना, त्याच प्रकारे हा हलवा दिसू लागलेला आहे. ट्रान्सपरंट असा मस्त. त्यानंतर आता थोडा हलवा शिजलेला आहे की नाही ते बघूयात. त्यासाठी एका वाटीत मी पाणी घेत आहे, त्यात थोडा हलवा घेऊन टाकून बघूयात. अशा प्रकारे हा तवर घेतला की असा गोळा तयार होतो, अशा प्रकारे बघू शकतात. तर या ठिकाणी आपला हलवा तयार झालेला आहे. आणि दुसरा म्हणजे तूप टाकल्यानंतर हलवा झाला की त्याला फेस येतो. तर चला आपला हलवा रेडी आहे. त्यासाठी एक प्लास्टिकच्या बाऊलला मी तूप लावून ग्रीस करून घेतलेला आहे, त्यात हा हलवा टाकून घेऊयात. गरम असतानाच मी यात ओतून घेत आहे. स्पॅचुलाच्या मदतीने छान याला टॅप करून घेणार अशा प्रकारे. एक वाटीपासून साधारण एक पाव इतका आपला कराची हलवा तयार होतो. जास्त क्वांटिटीत बनवायचं असेल तर माप डब्बल घ्या. अशा प्रकारे आता याला 4 तासासाठी सेट करण्याला ठेवून देऊ अशाच प्रकारे. तर बघा हलवा आपला एकदम रेडी झालेला आहे. एका ट्रेमध्ये काढून घेऊयात. तर बघा मस्त सॉफ्ट आणि लुसलुशीत असा आपला हलवा तयार आहे. चला तर मग याची कटिंग करूयात. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. मस्त असा हलवा झालेला आहे बघू शकतात. रेसिपी खूप सोपी आहे, इझी आहे. नक्की ट्राय करा आणि तुमचे फीडबॅक मला नक्की कळवा. बघू शकतात मस्त अशी शाईन आलेली आहे. मस्तच. व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.